त्यामध्ये जवळपास 282 सदस्य आहेत, त्यातले 188 सदस्य आमच्याकडे आहेत असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. साप झूट आहे ते. शिवसेनेच्या 282 लोक प्रतिनिधी सभा जी आहे त्यापैकी 100% राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबरच आहेत. नाही, शिवसेनेचं लोकसभेतील कार्यालय जे आहे हे आमच्या ताब्यात आहे. आम्ही दररोज बसतो तिथे. संजय राऊत साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, अनिल देसाई आहेत, मी आहे, आमचे प्रतोद राजन विचारे जे आहेत, आमच्या देलकर मॅडम आहेत, प्रियंका चतुर्वेदी आहेत, आम्ही दररोज त्या कार्यालयामध्ये बसतोय. एक प्रक्रिया म्हणून जाणून घ्यायचं आहे की आपण जेव्हा रात्री 8:30 पत्र दिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण भेट घेऊन पत्र दिलेलं आहे की आमची अर्ज दखल आहे, आम्हाला विचारणा करावी, परंतु यापूर्वी असं काय घडलेलं आहे का की जर नेमायचा असेल गटनेता तर अगोदरच्या म्हणजे की तुम्हाला विचारणं हे गरजेचं आहे का त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी केलेलं आहे, तसा अधिकार तरी आहे का लोकसभा? आम्ही त्याची संपूर्ण अभ्यास करतोय, पण एक नैसर्गिक न्याय ज्याला म्हणतो हा नैसर्गिक न्याय तर आम्हाला मिळालाच पाहिजे होता, जो की आम्ही ऍडव्हान्स त्यांना ज्या वेळेला सुचवलं होतं त्यावेळेला नैसर्गिक न्याय देणं हे लोकसभा अध्यक्षांचं कर्तव्य होतं माझ्या माहितीप्रमाणे. कारण आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की संख्याबळ आमच्या बाजूने आहे, सर्वांनी गटनेते म्हणून नेमणूक केलेली आहे, त्यामुळे कोणालाही विचारणा करण्याची गरज नाही असा त्यांचा दावा होता. नाही, त्या ज्या वेळेला आजपर्यंतच्या आमच्या माहितीप्रमाणे एखादा संसदीय गटाचा गटनेता नियुक्ती करण्याचे अधिकार हे त्या त्या पक्ष प्रमुखाला असतात, त्यामुळे आजपर्यंतचे सगळे गटनेते हे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार नियुक्त झालेले असतात, सदस्यांच्या संख्येनुसार नाही.